ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे 34 किलोमीटरचं अंतर अवघ्या 21 मिनिटांमध्ये पार करण्याचं स्वप्न रेल्वेनं पुन्हा एकदा दाखवलं. सुमारे 34 किलोमीटरचा हा भुयारी मार्ग राज्य सरकारनं पुढाकार घेतला तर पुढे सरकू शकतो असं MRVCचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटलं. ही योजना 15 ते 18 हजार कोटी रुपयांची असून त्याला 25 हेक्टर खासगी जागाही लागणार आहे. याशिवाय पनवेल ते वसई व्हाया दिवा अशा उपनगरी रेल्वेमार्गाचा प्रस्ताव सुद्धा राज्य सरकारकडे विचाराधीन आहे. सोबतच पनवेल CSMT एलिव्हेटेड मार्गही राज्य सरकारनं पुढाकार घेतला तर मार्गी लागेल असं अग्रवाल यांनी म्हटलंय. कोणकोणते प्रकल्प सध्या प्रतीक्षेत आहेत, कोणकोणत्या प्रस्तावांना मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. पनवेल ते वसई उपनगरीय कॉरिडॉर, यामुळे वसई पनवेल प्रवासात वेळेची बचत होईल. तर पनवेल ते CSMT एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉर, सोबतच गोरेगाव ते बोरिवली हार्बर लाईनचा विस्तार, बोरिवली ते विरार 5वी आणि 6वी मार्गिका, कल्याण आसनगाव 4थी मार्गिका आणि कल्याण बदलापूर दरम्यान 3री आणि 4थी मार्गिका प्रतीक्षित आहे. ठाणे ते CSMT 34 किलोमीटरचा भुयारी मार्ग. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.